माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना त्यांच्या पीएमार्फत पैसे जायचे असा मोठा गुप्यस्फोट सचिन वाजे यांनी पत्रकारांशी बोलताना केलाय. याबाबत सचिन वाजे यांनी फडणवीसांना पत्र लिहिलंय, त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. याच पत्रात सचिन वाजे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांचं देखील नाव घेतलंय. मात्र आपण वाजेला भेटलोच नसल्याचं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलंय. मात्र अनिल देशमुख आणि सचिन वाजे या प्रकरणावर बोलायचं झालं तर सचिन वाजे यांनी अनिल देशमुखांबाबत खुलासा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनिल देशमुख यांनी त्यांना हप्ता वसुली करण्याचे आदेश दिले होते, त्याचा खुलासा देखील सचिन वाजे यांनी पत्रात केला होता. हायकोर्टाच्या कारवाईनुसार सस्पेंड झालेल्या सचिन वाजे सारख्या आरोपीला पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर दबाव आणला होता. 2017-18 मध्ये ठाकरेंची काही माणसं वाजेंच्या पुनर्नियुक्तीसाठी फडणवीसांकडे आपल्या साहेबांच्या माध्यमातून शब्द टाकत होते. या दबावाला बळी न पडता फडणवीसांनी वाजेंची पुनर्नियुक्ती करण्यात स्पष्टपणे नकार दिला. पण मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरेंनी पहिला निर्णय घेतला तो म्हणजे वाजेंना पुन्हा सेवेत घेण्याचा. विशेष म्हणजे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हात वर करत वाजेच्या नियुक्तीत आपला काहीही सहभाग नसल्याचं म्हटलं. इतकंच नाही तर ठाकरे सरकारने त्याला गुन्हे आणि अन्वेषक विभागाचा प्रमुख केलं. अर्णव गोस्वामी प्रकरण, सुशांत सिंग राजपूत आत्महत्या अशा ठाकरे कुटुंबासाठी महत्वाच्या असणाऱ्या प्रकरणाचा तपास त्याच्या हातात दिला. एक पोलीस अधिकाऱ्यावर असलेली ठाकरेंची ही कृपादृष्टी त्यांची आणि वाजेंची जवळीक स्पष्ट करतात. तत्कालीन विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन याला सुरक्षा द्यावी याबाबत वेळोवेळी मागणी केली, तरी सुद्धा ठाकरे सरकारने ती मागणी पूर्ण केली नाही. अखेर मनसुख हिरेन याचा मृत्यू झाला. अंबानीच्या बंगल्याखाली बॉम्ब ठेवल्यापासून ते मनसुख हिरेन हत्येपर्यंत वाजेचे सगळे कारनामे उघड झाल्यानंतरही ठाकरेंनी त्यांची बाजू घेतली. वाजे काय लादेन आहे का, एखाद्याचे चारित्र्य हनन काय करता, असं म्हणत ठाकरेंनी त्याला पाठीशी घातलं. शिवाय संजय राऊत यांनी देखील त्याला एक प्रामाणिक अधिकारी म्हणत वाजेचं कौतुक केलं. एनआयए न्यायालयाला दिलेल्या पत्रामध्ये तत्कालीन गृहमंत्री देशमुखांवर वाजेने अनेक आरोप केले. सचिन वाजेला पुन्हा सेवेत घेण्यासाठी देशमुख यांनी 2 कोटीची मागणी केली होती. आपल्याला वेळोवेळी बंगल्यावर बोलून देशमुखांनी हप्ता वसुली करण्याचे आदेश दिल्याचं देखील वाजे यांनी उघड केलं. पण या सगळ्यामध्ये सचिन वाजे यांनी कुठेही उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं नाही. सचिन वाजेच्या खुलाशानंतर संजय राऊत, सुषमा अंधारे असे ठाकरे गटाचे नेते वाजे हा फडणवीस यांचा माणूस असल्याचा आरोप करतात. पण आपल्याच गृहमंत्र्यांवर हप्ते वसुलीचे आरोप करणाऱ्या सचिन वाजेची उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी पाठराखण का केली? मुळात प्रश्न असा आहे की फडणवीसांचा विरोध असतानाही सचिन वाजे यांना पुन्हा सेवेत का घेतलं?